माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी राजेसाहेब कदम सहर्ष स्वागत करतो. रसिक हो, 95वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर नावाच्या एका सीमावर्ती भागात असलेल्या पण ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या तालुका स्तरावरच्या शहरामध्ये होत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की अखिल भारतीय स्तरावरचं संमेलन, तिथली जी कोणी निवड समिती आहे किंवा मंडळ आहे, तर त्यांनी इतक्या छोट्या म्हणजे गाव वजा शहरात कसं काय दिलं, तर त्याचं कारण माझ्या बाजूला बसलेलं आहे, ज्यांचं नाव आहे रामचंद्र तिरुके, जे की एक आम्ही त्यांना रामभाऊ या नावानंच संबोधतो कारण ते आमच्या भावासारखेच, आणि विशेष म्हणजे ते स्वतः मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीवर सक्रिय सदस्य आहेत. 3 वर्षांपूर्वी त्यांनी मसापचं संमेलन उदगीरला अगदी अखिल भारतीयला लाजवेल इतकं शानदार करून दाखवलं, त्यामुळं अर्थातच इथं संमेलन मिळायला फारशी काय अडचण आली नसेल. तर आज आपण रामभाऊशी संवाद साधूया, मुलाखत नाही की म्हणजे दुसरी अडचण अशी आहे किंवा दुसरं कारण असं आहे की दुसऱ्या गावांना महानगराला एक 12-12 महिन्याची वेळ मिळते, म्हणजे 12 तयारीसाठी. उदगीर एक असं आहे की इथं फक्त 2-2.5 महिन्याचा वेळ मिळाला, आणि 2-2.5 महिन्याच्या वेळेमध्येच यांची आता जी आम्ही पाहिली सगळी नियोजन थक्क होऊन करणार, आणि विशेष म्हणजे आमच्या सगळ्या लातूरकरांसाठी नव्हे तर मराठवाड्यासाठीच हा अभिमानाची गोष्ट आहे. तर रामभाऊ, आपण हे आव्हान म्हणजे कसं स्वीकारलं, आव्हान स्वीकारण्याची तर आपली सवय आम्हाला माहितीच आहे, आणि तुम्ही ते लिलया पेलणार आहात याबद्दलही शंका नाही आमच्या मनात, कारण तेवढा संग्रह माणसाचं करण्याची तुमच्यात ताकद आहे, तेवढा प्रेमाचा संचय तुमच्याकडे आहे, तर काय सांगाल? सर्वप्रथम माय मराठीच्या दारी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही स्वतः राजेसाहेब कदम लातूर जिल्ह्यातल्याच नव्हे तर मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांच्या मनाचं मनोरंजन आजपर्यंत करत आलात, आणि 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उदगीरमध्ये होत असलेली ऐतिहासिक नोंद, त्याची पार्श्वभूमी आणि भविष्य या बाबतीतलं काय चाललं आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची तुम्ही घेतलेली नोंद आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो, आणि या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी आपल्यासमोर आपल्या माध्यमातून सर्व दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. तसं पाहिलं विद्यार्थी दशेपासून मी एक वाचक म्हणून वाचनाचं प्रचंड वेड असलेला व्यसन असलेला कार्यकर्ता आहे. माझ्यातला कार्यकर्ता हा साहित्यिक नसला तरी साहित्याचा रसिक आहे हे उदगीरमधल्या तमाम साहित्यिकांनी 2012 साली मला हेरलं, आणि सर्व साहित्यिकांनी मिळून अशी गळ घातली की रामभाऊ तुम्ही उदगीरच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेचा अध्यक्ष झाला पाहिजेत. आणि मग त्यावेळेला मी त्यांना म्हणालो की मी काही साहित्यिक नाही, माझा साहित्याचा कुठं कधी दुरूनही कधी संबंध आला नाही, पण ते म्हणाले तुम्ही साहित्यिक नाहीत आम्हाला माहिती आहे. आणि या मराठवाडा साहित्य परिषदेसाठी साहित्यिकच असावा लागतो असंही कुठलं बंधन नाही, आम्ही सर्व साहित्यिक आहोत, तुम्ही साहित्याचे किती रसिक आहात याची आम्हाला जाणीव आहे, म्हणून तुमच्याशिवाय उदगीरचं हे अध्यक्षपद आता जर इतर कोणाच्याकडे जाईल तर या ठिकाणी ते सविस्तरपणाने
व्यवस्थित पार पडेल आणि ज्या काही साहित्यकृती आपल्याला भविष्यात करायची आहेत, साहित्याच्या चळवळीला उभारी देण्याची जी कामं आपल्याला करायची आहेत, कदाचित ते होतील का नाही याबद्दल मला शंका वाटते, आम्हाला शंका वाटते असं या सर्व साहित्यिक मंडळांनी सांगितल्यानंतर मी तयार झालो आणि बिनविरोध 2012 साली मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेचा अध्यक्ष म्हणून या सर्वांनी मला जबाबदारी दिली. मला आज प्रचंड आनंद वाटतो, कारण 2012 जेव्हा शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या सर्वांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला उत्तर देताना मी त्या दिवशी सांगितलं होतं की एक ना एक दिवस उदगीरमध्ये मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं पाहायचं आहे. हा संकल्प 10 वर्षापूर्वी मी सोडलेला होता, तो आज सिद्धीला जातो आणि तो आज सिद्धीला जाताना अपार आनंद झालेला आहे. जेव्हा मानवी जीवाला प्रचंड दुःख आणि वेदना होतात तेव्हाही शब्द निशब्द होतात, जेव्हा प्रचंड आनंद होतो तेव्हाही शब्द निशब्द होतात. निश्चितच माझं ज्या दिवशी संमेलनाची घोषणा झाली त्या दिवशी तसंच झालेलं होतं. 2016 उदगीरमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन घ्यावं असं आमच्या सर्व मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सन्माननीय सदस्यांची चर्चा झाली, आम्ही तयारीही केली आणि मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीनं घोषणाही केली, पण प्रचंड असा दुष्काळ, लातूरला रेल्वेनी पाणी आलं, त्यानंतर उदगीरलाही भीषण अशा पाण्याची टंचाई सुरू झाली आणि मग महामंडळानं तो निर्णय बदलला आणि मराठवाडा साहित्य संमेलन हे आंबेजोगाईला त्याने दिलं. आम्ही खजील झालो त्या ठिकाणी, आम्ही नर्व्हस झालो, कारण परिस्थिती आम्हाला साथ देत नव्हती. मराठवाडा साहित्य संमेलन करायला आम्हाला 2.5 वर्ष लागले. 2016 जाहीर झालेलं मराठवाडा साहित्य संमेलन होऊ शकलं नाही, आंबेजोगाईला झालं, आंबेजोगाईमध्ये पुन्हा आम्ही त्या ठिकाणी जोमानी कामाला लागलो. केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय कौतिकराव ठाले पाटील साहेब त्यांच्याकडे पुन्हा आम्ही आग्रह धरला आणि 2017 झालेल्या 39व्या मराठवाडा साहित्य संमेलनातल्या आंबेजोगाईतल्या आपलीही भेट तिथं झाली होती. तिथल्या त्या बैठकीत आम्ही उदगीरचं एक शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटलं की 16 रद्द झालेलं संमेलन आम्हाला 2018 आम्हाला उदगीरला घ्यायचं आहे. 40वं मराठवाडा साहित्य संमेलन उदगीरला घेण्याबाबत पुन्हा आम्ही निमंत्रण दिलं आणि 23, 24 आणि 25 डिसेंबर 2018 त्या दिवशीची घोषणा झाली. उदगीरच्या सर्व साहित्यिक मंडळींनी, सर्व साहित्यप्रेमींनी, मी त्यावेळी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो, शिक्षण विभागाचा सभापती म्हणून मी काम करत होतो, तेव्हा लातूरच्या जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि उदगीरची मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा, त्यातले सर्व पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय सदस्य, आम्ही सर्वांनी ती लिलया पेलली. उदगीरचं मराठवाडा साहित्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीचं केलं, त्यात प्रत्येकाचं योगदान आहे, त्यात प्रत्येकाने जीव ओतला, रक्ताचं पाणी केलं आणि निर्विघ्नपणे अत्यंत यशस्वीपणानं ते मराठवाडा साहित्य संमेलन ज्या दिवशी झालं त्या दिवशी समारोपाच्या भाषणात सर्वांचा आभार मानताना मी म्हटलं होतं की आज मला या ठिकाणाहून घोषित करायचं आहे आणि मला वाटतं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आम्हाला खुणावत आहे आणि ते प्रत्यक्षात या ठिकाणी नावारूपाला आलं, घोषणा झाली. आज मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की मराठवाडा साहित्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारखं आम्ही केलं. उदयगिरीच्या या मातीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आमचे सन्माननीय अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर
यांच्या नेतृत्वाखाली या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून नामदार संजयजी बनसोडे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, मराठवाडा साहित्य संमेलन हे अखिल भारतीय टाईपचं झालं तर उदगीरमध्ये या ठिकाणी या भूमीत होत असलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विश्व साहित्य संमेलन जसं व्हावं त्या पद्धतीचं आम्ही या ठिकाणी करू असा विश्वास इथल्या सर्व तळमळीने काम करणाऱ्या या उदगीरच्या लातूर जिल्ह्याच्या भूमीतल्या प्रत्येक साहित्यिक कार्यकर्त्याच्या विश्वासावर मी आपल्याला असा विश्वास देऊ इच्छितो. रामभाऊ असं म्हणतात की आसमान छूने के ख्वाब देखो कम से कम सूरज तो हात में आ ही जाएगा. तुमच्या बाबतीत मात्र नेमकं उलट झालंय, सूरज देखने का ख्वाब देखा और आसमान आपके पास आ गया. आणि हे सगळं संघटन कौशल्य तुमचं, तुमच्याप्रती असलेला जनतेचा रसिकांचा विश्वास. आता आम्ही बैठक तुमची पाहत होतो, पैसे देण्यासाठी स्पर्धा. मी बऱ्याच संमेलनाच्या ठिकाणी गेलो, संयोजक माझे मित्र आहेत, ओळखीचे आहेत, पण ते प्रचंड तणावात दिसतात. म्हणजे कसं पार पाडायचं आहे आणि तुम्ही इतकं अगदी म्हणजे बसवराज पाटील साहेब असतील, तुम्ही असतील, तर मंत्रीसाहेब तर स्वागताध्यक्ष आहेत, हा भाग वेगळा. पण जे कार्यकारी म्हणतात का कार्य करणारे ते तुम्ही आहात आणि तुमच्या नेतृत्वावर तुमच्यावर लोकांचा एवढा विश्वास तुम्ही संपादन केलेला आहे त्याबद्दल माय मराठीच्या वतीनं आपल्याला खरंच सलाम आपल्या या नेतृत्व गुणाला. रामभाऊ आम्ही मसापचं संमेलन तुम्ही केलेलं पाहिलं. या उपमुख्यमंत्री असताना स्वर्गीय मुंडे साहेबांनी परळीला अत्यंत प्रतिष्ठेचं करून संमेलन घेतलं होतं आणि त्या संमेलनाला मी उपस्थित होतो, निमंत्रित होतो. तर त्यांनी नक्षत्राचे तारे नावाचा आशा दीदींचा मला वाटतं आशा भोसलेंचा कार्यक्रम घेतला होता वेगळा. तुम्ही साहित्यिक मेजवानी तर देणारच आहात पण तुमचं एक वेगळेपण आहे, तुमच्याकडून लोकांना अपेक्षा आहेत की रामभाऊ आहेत म्हणजे काहीतरी नक्कीच मिळणार आहे आपल्याला. तर असं काही डोक्यात आहे का, आणखी ठरलं नाही का, ठरायचं का काय त्याबद्दल? राजेसाहेबजी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण ज्याचा उल्लेख आत्ता या ठिकाणी केला, आपण प्रत्यक्षदर्शी आहात. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आज उदगीरमध्ये झालेली जी बैठक आहे, कदाचित जगातलं हे एकमेव आणि अद्वितीय उदाहरण असेल की या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व मातब्बर राजकीय पक्षाचे मान्यवर नेते, व्यापारी, सर्व जाती धर्माचे प्रमुख असलेले मान्यवर या सर्वांनी इथं हजेरी लावली. बऱ्याच ठिकाणी साहित्य संमेलनं होतात, त्या प्रत्येक साहित्य संमेलनाला कुठलं ना कुठलं तरी गालबोट लागत असलेलं आपण पाहिलेलं आहे. साहित्य संमेलन म्हटलं की त्यात वाद आणि अशा प्रकारचं गालबोट लागणं ही अपरिहार्यताच आहे, हे ठरलेलंच असतं. पण आम्ही कटाक्षाने ते पाळलेलं आहे, हे संमेलन आम्ही मर्यादित ठेवलेलं नाही, हे सर्वांचं व्हावं. मराठवाडा साहित्य संमेलनात त्याला यशस्वी करतानाचे जे काही बरे वाईट अनुभव आले, त्यात बरे झालेले इतरांच्यामुळं बरे झालेले अनुभव आहेत, जे काही वाईट झालेलं आहे ते कदाचित आमच्यामुळंच त्या ठिकाणी झालेलं असेल, आम्ही कुठंतरी कमी पडलो असू. म्हणून ज्या काही चुका झालेल्या आहेत, ज्या काही उणीवा आहेत, त्या साऱ्या उणीवा आम्ही या ठिकाणी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सांगितलात परळीला, परळीसारख्या तालुक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, मीही त्या ठिकाणी होतो, आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परळीला भरवताना असाच विचार केलेला असणार आहे. आपलं सामाजिक दायित्व, आपल्या सामाजिक काही
पिढ्या घडवण्यासाठीच्या जबाबदाऱ्या या साऱ्याचं भान ठेवून त्यांनी ते संमेलन त्या ठिकाणी घेत असताना सर्व साहित्यिकांना सन्मान देत शब्दांचा उत्सव आणि साहित्याचं त्या ठिकाणी जागर घालण्यासाठीचा जो प्रयत्न केला त्यावेळेला प्रचंड अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं. प्रचंड वारा, वादळ, पाऊस, रेल्वेचा अपघात या साऱ्या गोष्टीवर मात करून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी ते संमेलन यशस्वी केलं. सांस्कृतिक कार्यक्रमाचीही प्रचंड मांदी आली आम्ही त्या ठिकाणी पाहिलेली होती. उदगीरच्या या संमेलनात असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचीही मेजवानी आम्ही या ठिकाणी देणारच आहोत. राजकीय तसं पाहिलं तर उदगीर हा भाग सीमावर्ती भाग आहे. या सीमावर्ती भागात प्रामुख्यानं तेलंगणा आहे, कर्नाटकाची सीमा जवळ आहे. उदगीरमध्ये बहुभाषिक लोक राहतात, आंध्राची सीमा इथं जवळच आहे, बहुभाषिक लोक या ठिकाणी राहतात. प्रामुख्यानं आपल्याला माहिती असेल आजही 862 गावं जे कर्नाटकात आहेत त्या 862 गावातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की आम्ही महाराष्ट्रात गेलो पाहिजे. सीमा लढ्याचा प्रश्न वर्षानुवर्ष भिजत घोंगड्यासारखा त्या ठिकाणी भिजत पडलेला आहे. राजकीय इच्छाशक्तीनेच तो त्या ठिकाणी पार पाडणार आहे. आणि म्हणून या सीमावर्ती भागातल्या या संमेलनात देशाचे नेते केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याकडे सांस्कृतिक विभाग आहे, ते या संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहेत. आणि म्हणजे या सगळ्याच्या माध्यमातून या सीमा लढ्याचा प्रश्न या ठिकाणी सुटू शकेल का असा एक आमचा हेतू आहे. तशी आमची या भागातल्या सगळ्याच नागरिकांची अपेक्षा पण आहे. या निमित्तानं त्या विषयालाही इथं तोंड फोडलं जाईल असं मला वाटतं. आणि म्हणून एकंदरीत हे संमेलन आपण खऱ्या अर्थाने लोकांचं संमेलन कसं करता येईल यावर भर दिलेला आहे. मला विश्वास आहे की आपण या संमेलनात तुमच्यासारख्या असंख्य हातातून, असंख्य दानशूर लोकांच्याकडून अर्थच दिला पाहिजे असं नाही, आपला विचारही या ठिकाणी देणारी माणसं उभी राहिली पाहिजेत, आपलं शारीरिक योगदानही या ठिकाणी देणारी माणसं इथं तयार झालेली पाहिजेत. आणि ती सगळी या ठिकाणी तयार असलेलं आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. म्हणून कमी दिवसात जास्त काम करून जे काम वर्षवर्ष होत नाही ते अवघ्या 70-80 दिवसात या ठिकाणी कसं पार पाडता येईल यासाठी आम्ही सर्वजण झटून कामाला लागलेलो आहोत. म्हणून विश्वास देतो निश्चितच हे संमेलन आपण यशस्वी करू आणि सर्व अर्थाने, सर्व दृष्टीने सर्वसमावेशक करू असाही विश्वास देतो. रामभाऊ, आपण स्वतःला म्हणता की मी साहित्यिक नाही हा आपल्या मनाचा मोठेपण आहे, पण साहित्य आणि साहित्यिक असतो काय, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय असते, नवनिर्मितिक म्हणजे काय असते, आणि हेच तर साहित्य आहे. ते लिखित स्वरूपात आलं काय आणि आपल्या मेंदूतून म्हणजे तुमच्या जे आता बलका कल्पना इथं घेण्या, सीमावर्ती भागातलं गाव आहे, इथं संमेलन घेतलं तर अधिक ताकदीनं तो आवाज सीमा प्रश्नाचा तिथपर्यंत पोहोचेल, ही दूरदृष्टी हे आपल्याकडेच आहे. आणि म्हणूनच हे यशस्वी होणार याबद्दल आता राहिला प्रश्न. माय मराठी चॅनल, मी एक स्वतः साहित्याचं छोटासा घटक असल्यामुळं आणि तुमच्याच भूमीतला असल्यामुळं ते माझं आद्य कर्तव्य आहे याची प्रसिद्धी महाराष्ट्राच्या घराघरात संमेलनाची भूमिका पोचविणं हे आमचं आद्य कर्तव्यच आहे.